आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अगं आंबे, चल की इथं का थांबलेस? हे असं तडकापडकी निर्णय घेऊन मीच तोंडावर पडलोय. इनमेटला भेटायला असं तडकापडकी आली खरी, पण मी त्याच्या समोर गेली आणि हॉस्पिटलमध्ये अशा अवस्थेत त्याला बघितलं तर मलाच राहणार नाही. माझं माझ्या मनावरचा ताबाच सुटे, पण त्याच्या समोर मला माझ्या डोळ्यातलं पाणी बी आवरायला शक्य होणार नाही. त्यापेक्षा आत्ता त्याला न भेटायला गेलेलंच बरं. अंबे, हा अगं कसले विचार करायलास? चल की सारिका, ते मी हेल्मेटला भेटायला नाही येऊ शकत. अगं मग ह्यो एवढा सगळा घाट घातलाय तो तू कवा हॉस्पिटल बघितलं नाहीस? त्या हॉस्पिटल बघा आलोय वा आपण. प्रेम तर कधी नाहीच दाखवलंस त्या बिचाऱ्या. अगं निदान माणूस की म्हणून तरी जाऊ दे. तुला नाही ना भेटायचं त्याला? नको भेटूस. मी आज जाते माणूस की म्हणून त्याला भेटाय. तू थांब. भाऊजी, एवढं मात्र नक्की हा, तिच्या डोळ्यात ना तुमच्या विषयीची काळजी आणि प्रेम स्पष्ट दिसत होते. शेखर भाऊजी, काय सांगितलं होतं मी मगाशी? नका जास्त विचार करू. हे बघा, मी काय म्हणते, आत्ता पुरता तुम्ही अंबिकाचा विचार करणं सोडून द्या. हा, अहो त्याने तुम्हालाच जास्त त्रास होणार आहे, दुसरं काही नाही. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही नीट झालात ना, सगळं व्यवस्थित झालं ना, मग आपण अंबिकाला भेटू, तिच्याशी बोलू. सारिका, अगं ये ना, ये ये बस ना. नाही असं दे. काय अंबी माझ्यावर आल्या का नाही ते शोधायला सवय. नाही ती नाही आली. तुम्ही कसा आहे सा? डॉक्टर काय म्हणाले? काय म्हणणार आहे, होईल म्हणाले बरं. या जखमा औषधाने जातील का सारिका? पण मनाला जी जखम झाली ती कशी जाणार? अंबिका कशी आहे? ठीक आहे. ती तिनेच मला निरोप घेऊन पाठवलं. म्हणजे तुम्ही पोलिसांकडे तिच्या भावाच्या बाजूने जबाब दिला, त्याबद्दल तिला तुमचा आभार मानायचं होतं. पर तिला यायला नाही जमायचं इथं.
बर मी येते. शेखर कोण किती मुलगी कुणी येत कुणी जात काही कळत नाही. ती अग आपल्याच गावातली आहे, घरा शेजारी राहते. तिला कळालं मी ऍडमिट आहे म्हणून मग सहज भेटायला आली. अच्छा, बर आवरलंय ना तुमचं सगळं? हो. बॅग कुठे? त्यांच्याकडे पाठवलंय पुढे सामान. हा ठीक आहे, निघायचं आपण. हो चल. वॉकर काय ग, काय झालं एवढंच काय? अंबे शेखर भारी आला. अंबिका? म्हणजे अंबिका इथं आली आहे? मग ती आत का नाही आली? पण ती आली आहे. अंबिका आली इथे. इथून तिला मला लपून बघताना बघितलं. नाही भाऊजी, अंबिका पुन्हा इथे नाही येणार. तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. चला आपण निघूया. तुम्ही सतत तोच विचार करता ना, म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल. चल. शेखर तू सावकाश आहे, आम्ही आम्ही पुढे जाऊन गाडी काढतो. मा चल माया.
शेखर अशा अवस्थेत बघवत नाही रे, तुला मी कुठेही जाऊ देणार नाही, म्हणजे एकट्याला कुठे सोडणारही नाही. बस बस झालं, आता तू काहीही करायचं रेस. काय चाललंय बाबा तुमचं, बस करा ना. हे सगळं आपण आज दोन पण करू शकतो ना. आय मीन मला असं म्हणायचं होतं की आत्ताच आलं की नाही बाबा आपण हॉस्पिटलमधून, आता काळजी घ्यायला हवी दादाची, त्याला आराम करायला द्यायला हवा की नाही बाबा, आपण हे नंतर बोलू शकतो ना. बाबा तुम्ही म्हणताय ना तसंच होईल, आता मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही, इथेच थांब. फक्त ना तुम्ही असं रडू नका, मला ना माझे हसरे बाबा आवडतात, असं डोळ्यात अश्रू असलेले. पुसत खुश एवढ्या दिवसांनी भेटलास ना म्हणून बाहेर आले. एक मिनिट थांबा, मी आलेच. शेखर भाऊजी आत येऊ नका, थांबा सगळे थांबा. व्हॉट नॉनसेन्स, हिसाणी काय आता मध्ये मध्ये हिला तर ना. आता माझा माल तो पण तूच घेणार. असं काहीच नाही. दे इकडे. आई तुझे खूप आठवण येत आहे घास, खूप मिस करतोय तुला मी.
भावी होतीस आज. शेखर. अरे शेखर, अरे हे काय, मगाशी तूच मला अडवलंस ना, आणि आता तूच. शेखर, अरे प्लीज शांत हो, का रडतोयस तू? आज मला माझीच लाज वाटतीय, स्वतःला कधीच माफ नाही करणार. मा हो माया, मी कमी पडले, मी शेखरवर प्रेम करायला कमी पडले. शेखर बाळा, मला मला माफ कर, तुला जीव लावण्यात, तुझ्यावर प्रेम करण्यात मी कमी पडले बाळा. नाहीतर आज ही मा इथे असताना तुला ह्या आईची का आठवली? आई, तू स्वतःला नको ना दोष देऊ, तू माझ्यावर सख्या मुलापेक्षा जास्त प्रेम करतेस, म्हणून तर माझ्यासाठी इतक्या दूर मला मला भेटायला आलीस, मला माझी काळजी करायला आलीस. बरोबर म्हणताय शेखर भाऊजी, आई तुम्ही कधीच कशात कमी पडला नाही आणि यापुढे पडणारही नाही. बाहेरून आलेल्या लोकांना काय कळणार आहे आमचं नातं प्रेम? नाही म्हणजे वहिनी बाहेरून आली ना लग्न करून घरात, म्हणून म्हणाले. आणि मा तू का स्वतःला दोष देतेस? तुझा दोष नाहीये, दोष आहे तो तुझ्या नशिबाचा. तू सगळं किती मनापासून करतेस, किती चांगली वागतेस, किती प्रेम करतेस सगळ्यांवर, पण उपयोग काय? शून्य. पण तू काळजी करू नको, आय एम ऑलवेज विथ यू. हे सगळे सावत्र माया. माया, खबरदार जर पुन्हा असं बोलशील तर. तू जशी माझी आहेस तसा शेखर ही माझाच मुलगा आहे, कळलं? सावत्र आई जवळची वाटत नसते तर काय करणार? पण माझं आई म्हणून असलेलं प्रेम तर संपत नाही ना. मी प्रत्येक बाबतीत शेखरचा विचार करते, चांगला विचार करते, त्याचा भल्याचा विचार करते, पण त्याला का विश्वास बसत नाही, त्याला का कळत नाही, हेच कळत नाहीये मला. माझं काय चुकतंय शेखर? अगं तू खरंच असा चुकीचा विचार करू नकोस, खूप प्रेम करतेस. शेखर, तुझा आता माझ्यावर जरी जीव नसला ना, तरी यापुढे मी तुझ्यावर इतकं प्रेम करेन, इतका जीव लावेन, इतकी माया करेन की तू मला तुझ्या आईसारखीच नाही तर तुझी आईच मानशील. हे बघ शेखर. शालिनी, शेखर जरा शांत व्हा, शांत व्हा, आता ही चर्चा बंद कर. त्याची तब्येत बरी नाही आहे, आत्ताच हॉस्पिटल मधून आलाय ना तो, त्याला आरामाची गरज. बाबा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे शेखर, चल आराम कर. चल जा शेखर, आराम कर. माया चल कविता जेवणाचं बघ. आई, मला तुला फक्त एवढंच सांगायचं, तू काही जरी म्हणालीस ना तरी माझ्या मनात तुझ्याबद्दल तेवढाच आदर आणि तेवढंच प्रेम आहे. जेवढं माझ्या मनात माझ्या जन्मदात्या आईबद्दल होत,
शेखर तुझी माया तुझं प्रेम मला आपसुक कळेलच. मुलांचं आपल्या आईवर प्रेम असलं काय किंवा नसलं काय पण आईचा आपल्या मुलांवर जीव असतोच. शेखर तू आता जास्त विचार करू नकोस. तुला आता आरामाची गरज आहे. चल आराम कर. होय शेखर तू आता कसलाही विचार करू नकोस. मस्त आराम कर. मी कविताला तुझ्या आवडीचं स्पेशल काहीतरी खायला करायला सांगतो. चल.